गणित म्हटलं की विद्यार्थ्यांना धडकी भरते, मात्र जळगाव जिल्ह्यातल्या एका शाळेत कल्पक शिक्षकाच्या अभिनव उपक्रमातनं विद्यार्थ्यांमधली गणिताची भीती पळाली. कारण या शाळेच्या भिंतीच गणिताची भाषा बोलू लागल्यात. विद्यार्थ्यांमध्ये गणिताबाबतीतलं भीतीचं वातावरण दूर पळालं आहे. अमळनेर तालुक्यातल्या मंगरुळ गावातील माध्यमिक विद्यालयाच्या भिंती गणिताची भाषा बोलू लागल्या आहेत. शाळेच्या तीनही बाजूकडील भिंती अशा गणितानं रेखाटण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी यासाठी या शाळेचे कल्पक शिक्षक संजय पाटील यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलाय. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी स्वतःच्या पगारातून हा सर्व खर्च केलाय. विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्याचा खंड पडल्यामुळे गणित विषय हा त्यांना अवघड वाटू लागतो आणि नेमकं गणित विषयात मग तो मुलगा निरस होतो, त्यामुळे त्याचा अभ्यासातून लक्ष विचलित होतं. मात्र हाच गणित विषय सोपा वाटावा, गोरगरीब विद्यार्थ्यांना गणिताविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून मी शाळेची भिंत रंगवण्याचा हा अभिनव उपक्रम राबवलेला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी तसंच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमासाठी पाटील यांच्या उपक्रमशीलतेची मोलाची मदत होतीये. अन्य शिक्षकांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरतोय. तर या उपक्रमाद्वारे खेळता खेळता गणित शिकता येत असल्यानं गणिताची भीती दूर झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. आमच्या संजय पाटील सरांनी आमच्यासाठी भिंती रंगवलेल्या आहेत आणि जो विषय एकदम बोर वाटायचा तो आता खूप सोपा वाटायला लागलेला आहे, कारण की त्यांनी लिहून दिलं उठता बसता खेळता कुदता सर्व आम्हाला म्हणजे गणित विषय डोळ्यासमोर आलेला आहे आणि त्यांच्यामधले खूप काही सूत्र आमचे पाठ पण झालेले आहेत आणि खरंच सरांनी खूप चांगलं केलेलं आहे आमच्यासाठी. भिंत बोलू लागली आणि गणित सोडवू लागली असं चित्र या शाळेत निर्माण झालंय. विद्यार्थ्यांमधली गणिताची भीती दूर करण्यासाठी राज्यातल्या इतर शाळांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरलाय. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव.